नमस्कार, आज तुळशीबागेतील श्रीराम मंदिरामध्ये प्रभू श्रीरामांच्या सेवेचा योग यावा यासारखं भाग्य नाही। वदन सुहास्य रसाळ हा राघव, सर्वांगे तनु सुनील हा राघव, अशा प्रभू रामरायांच्या चरणी वंदन करून आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया। आजच्या कार्यक्रमात आपण काही भक्तिरचनांचा आस्वाद घेणार आहोत। ह्या रचना गायत्री गोखले सादर करत असून त्यांना तबल्याची साथ करतील भावना टिकले आणि हार्मोनियमची साथ आकांक्षा केळकर करत आहेत। कार्यक्रमाची सुरुवात सकल कलांची आणि बुद्धीची देवता श्री गणेशाच्या प्रार्थनेने होत आहे। श्री गणेशाच्या चरणांवर माथा टेकवल्याशिवाय आणि त्याची प्रार्थना केल्याशिवाय कार्यारंभ होऊ शकत नाही, तशी आपली प्रथाच आहे। ही रचना किशोरी उपाध्याय यांची असून अतिशय सुंदर शब्दांमध्ये त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत। गायत्री गोखले यांनी स्वतः संगीतबद्ध केलेली तू गणेश तू गुणेश ही प्रार्थना आता आपण ऐकूया। संत कवी कबीर यांची रामभक्ती आपल्या सर्वांना माहीत आहेच। कृपाळू रामराया सर्व भक्तांच्या हाकेला धावून जातो। रामरायाची कृपादृष्टी संत कबीर यांच्यावर असल्याचं एका भक्तिगीतातून आपल्याला ऐकायला मिळेल। ते गीत श्रेष्ठ गायिका माणिक वर्मा यांच्या मधाळ स्वरात आपण अनेकदा ऐकलं आहे। अविड गोळीचं भक्तिगीत आता सादर होत आहे। कबीराचे विणतो शेले,
कौसल्येचा राम बाई कौसल्येचा राम। कबीराचे विणतो शेले कौसल्येचा राम बाई कौसल्येचा राम। कबीराचे विणतो शेले कौसल्येचा राम बाई कौसल्येचा राम। भावण्याय भक्तासाठी देव करी काम कौसल्येचा राम बाई कौसल्येचा राम। लताबाई मंगेशकर यांच्या आवाजातील अजरामर भक्तिरचना आपण अनेक वर्ष ऐकत आलो आहोत। अशीच सर्वांग सुंदर रचना संत तुकारामांनी आपल्या भक्तिपूर्ण शब्दांनी आपल्यासमोर मांडली आहे। ती रचना म्हणजे हाची नेम आता न फिरे माघारी। हाची नेम हाची नेम आता
आपल्या रचनेमध्ये पांडुरंगाचं वर्णन इतकं तंतोतंत केलं आहे की विठ्ठलाची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते आणि जणू काही कटीवरी ठेवून कर उभा विठ्ठल डोळी आसमोर असं साक्षात दर्शन घडवणारा सुंदर अभंग म्हणजेच सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. सुंदर ते ध्यान उभे Oh.
प्रीती लागो तुझे गुण गाता रघुनायका मागणे ह्याची आता भजन कीर्तन अभंग आणि भक्तिगीता आळवताना तुझंच नाम मुखात असावं आणि तुझ्या चरणाशी लीन व्हावं ह्यातच जीवनाचं सार्थक आहे अशी रामभक्ताच्या अंतर्मनाला झालेली जाणीव एका भक्तिगीतातून अतिशय उत्तम शब्दात व्यक्त होत आहे. माणिक वर्मा यांनी गायलेलं प्रसिद्ध गीत घड़ी 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 चरण तुझे आठवती रामा आठवती रामा घड़ी 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 चरण तुझे आठवती रामा घड़ी 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 चरण तुझे आठवती रामा आसनी शयनी भोजनी छंद तुझा मा छंद तुझा मा घड़ी 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 चरण तुझे आठवती रामा दृशातीत पूर्ण ब्रह्म नित्य निर्विकार अम्बुजदल नयना अम्बुजदल नयना मुनि मानस विहारा घड़ी 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 चरण तुझे आठ विठ्ठल भक्तीने भारावून गेलेल्या भक्ताला विठू माऊलीच्या दर्शनाची ओढ लागलेली असते. पंढरीची वारी ही महाराष्ट्राची थोर परंपरा. पंढरीच्या वाटेने रोजच पावलं वळावीत अशी आंतरिक इच्छा या काव्यातून व्यक्त होती. या अभंगाची शब्द मांडणी किशोरी उपाध्याय यांनी अतिशय उत्तम प्रकारे केली आहे. अभंगाचं संगीत स्वतः गायत्री गोखले आणि सुरमई पातुरकर या दोघींनी दिलं असून
ते रसाळ भक्तिगीत आता सादर होत आहे. रोजचे पाऊल होवो माझी वारी.
संत कान्होपात्रा या नाटकातलं एक पद ऐकणार आहोत. ह्या रचनेतून संत कान्होपात्रा यांची आर्तभक्ती दिसून येते, त्याचप्रमाणे ईश्वर चरणी शरणागत असल्याची भावना व्यक्त होते. या नाट्यपदाला मास्टर कृष्णाराव यांनी संगीत दिलं असून संगीत नाटकांचे सुवर्णयुग गाजवणारे लढीवाळ सुरांनी श्रोत्यांची मने जिंकणारे बालगंधर्व यांच्या आवाजात आपण हे पद अनेकदा ऐकत आलो आहोत. पतित तू पावन म्हणविसे नारायणा. पतित तू पावन पतित तू नाही
शरण पाई पतित तू पावना पावना 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 मणविसि नारायणारे मणविसि नारायणारे मणविसि नारायणा 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 सारे संत श्रेष्ठ आपल्या लाडक्या पांडुरंगाच्या भक्तीत इतके तल्लीन होऊन जातात धावून निघतात की त्यांना त्यांच्या पांडुरंगाचं रूप सदैव डोळ्यासमोर दिसू लागतं. याचंच वर्ण संत चोखामेळा यांच्या रचनेतून आता ऐकणार आहोत. जितेंद्र अभिषेकी यांच्या आवाजातील एक अभंग सुखाचे हे सुख चंद्रभागे तटी.
महाराष्ट्राचं लाडकं दैवत म्हणजे पंढरीचा पांडुरंग. हा पंढरीचा राणा सावळा विठ्ठल आपल्या भक्तांच्यासाठी सगुण साकार झाला आहे. सर्व संत श्रेष्ठांनी मनोभावे भक्ती करून त्याला प्राप्त करून घेतलाय. अशा या विठू माऊलीचा ध्यास भक्ताला सदैव वाटत असतो आणि तो जणू भक्ताच्या श्वासाश्वासात सामावून जातो. गीतकार अरविंद आगाशे यांनी या अभंगातून अशीच भावना व्यक्त केली आहे. बेला शेंडे यांनी अभंगाचं गायन करून तो खुलवला आहे आणि संगीत साथ चढवला आहे आशुतोष कुलकर्णी यांनी. तर आता हा अभंग ऐकूया. पांडुरंग नामी लागलासे ध्यास. ध्यान
पांडुरंग 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 सर्वव्यापी असून तो कृपाळू आहे असा विश्वास भक्ताच्या मनात भरून राहिलेला असतो. पांडुरंग कधी भेदभाव करत नाही. उच्च नीच रंकराव कोणी असले तरीही पांडुरंगाची कृपादृष्टी सर्व भक्तांपैकी एक समान असते. अशा आशयाची एक सुंदर भक्तिरचना किशोरी उपाध्याय यांनी केली आहे आणि गायत्री गोखले यांनी स्वतः यथोचित संगीत रचना केली आहे. ती रचना म्हणजे सुनिळ आकाशे व्यापिले सजग थोर पांडुरंगा कृपा तुझी. आ सुनिळ आकाशे
कार्यक्रमाच्या समाप्तीकडे येण्यापूर्वी श्रीरामजी संस्थान तुळशीबाग यांचे आभार मानायचे आहेत. संत परंपरेतील थोर संत चोखामेळा यांची आणखी एक रचना ऐकून आपण आजच्या कार्यक्रमाची सांगता करणार आहोत. ही रचना म्हणजे बालगंधर्वांनी अजरामर केलेलं एक नाट्यपद. या पदाला संगीत दिलंय मास्टर कृष्णराव आणि विनायकबुवा पटवर्धन यांनी, आणि नाटक आहे संगीत कानोपात्रा. तर आता एक पद ऐकूया, जोहार मायबाप जोहार, जोहार मायबाप जोहार. जोहार मायबाप जोहार.
एक विठ्ठलावरचंच गाणं सादर करते. संत ज्ञानेश्वरांची रचना आहे आणि त्याला मी संगीत दिलं. फक्त त्याची खासियत अशी की ती तबल्यासोबत म्हणण्यापेक्षा बिना तबला म्हणली तर जास्त भावते मनाला, म्हणून फक्त तानपुऱ्याच्या आधारावर म्हणते. फारच अप्रतिमच झाल्या, एक एक उत्तमोत्तम रचना सादर झाल्या आणि त्यांना लाभलेली तबला पेटी आणि निवेदक ही सुद्धा साथ खूपच छान होती. मस्त झाला कार्यक्रम, फारच धन्यवाद.
तबल्याची साथ भावना टिकले। आणि हार्मोनियमची साथ आकांक्षा केळकर। मी निवेदन केलंय, माझं नाव संगीता गोखले।